2021 या नवीन वर्षातील पहिला मंगळवार 5 जानेवारी रोजी आहे। मित्रांनो, नवीन वर्षातील या पहिल्या मंगळवारी लवंगचा हा छोटासा उपाय अवश्य करा। लवंगचा हा टोटका आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या बाधा, संकटे, समस्या, अडचणी नक्की दूर करील। मित्रांनो, हा उपाय आपण मंगळवारच्या रात्री उशिरा करायचा आहे। आपण 9 वाजेपासून 10, 11, 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता। ज्यांना शक्य आहे त्यांनी जवळपासच्या हनुमानांच्या मंदिरात म्हणजेच मारुतीच्या मंदिरात हा उपाय करावा। जर आपणास मारुतीच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर आपण घरच्या घरी सुद्धा हा उपाय करू शकता। मित्रांनो, मारुती हनुमान एकमेव अशी देवता आहे की जी या कलियुगात सुद्धा पृथ्वी तलावर अस्तित्वात आहेत। आणि हनुमानांना असं वरदान आहे की ज्या ज्यावेळी त्यांचे भक्त त्यांना हाक मारतील, संकट समयी त्यांचा धावा करतील, हनुमान त्यांच्या मदतीसाठी अवश्य धावून जातात। सर्वात लवकर, सर्वाधिक लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे मारुती राया आहेत। तर मित्रांनो, मंगळवार हा हनुमानांचाच वार मानला जातो आणि म्हणून नवीन वर्षातील या पहिल्या मंगळवारी हा छोटासा लवंगचा टोटका उपाय आपण अवश्य करा। मित्रांनो, उपाय नक्की कसा करायचा आहे? हा उपाय करताना जर तुम्ही घरात करणार असाल तर स्वच्छ पाटावरती एक सुंदर स्वच्छ पाट घ्या, त्यावरती वस्त्र अंथरा आणि त्यावरती आपण हनुमानांची मूर्ती ठेवायची आहे। मूर्ती नसेल तर फोटो तस्बीर सुद्धा चालेल। अनेक जण म्हणतात घरात हनुमानांची पूजा करू नये, अत्यंत मोठा गैरसमज आहे, चुकीचा समज आहे। मित्रांनो, आपण घरात हनुमानांची पूजा करू शकता अगदी बिनदिक्कतपणे। तर अशा प्रकारे एक पाट ठेवून त्यावरती वस्त्र अंथरून हनुमानाची मूर्ती किंवा फोटो आपण ठेवायचा आहे आणि पूजा करण्यास प्रारंभ करायचा आहे। मित्रांनो, हनुमानांच्या पूजेत सरसों का तेल म्हणजेच मोहरीचं तेल आपण अवश्य वापरा। मोहरीच्या तेलाचा दिवा आपण लावायचा आहे। मंदिरातही तुम्ही लावा आणि तुमच्या घरात सुद्धा करणार असाल तर घरात करू शकता। तर एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। दिव्यामध्ये लाल रंगाची वात आपण लावायची आहे। आपण आपल्या हातात जो धागा बांधतो, कलावा बांधतो लाल पिवळ्या रंगाचा, त्याची जरी वात केली तरीही चालेल। किंवा अगदी घरामध्ये लाल रंगाचा धागा नसेल तर पांढऱ्या धाग्याला, दोऱ्याला लाल रंग देऊन कुंकवामध्ये त्याला बुडवा, थोडंसं वाळू द्या, सुकू द्या आणि त्याची वात आपण बनवू शकता। जर नसेलच तुमच्याकडे लाल रंगाची वात तर अगदी सफेद रुईची वात सुद्धा चालेल, काही अडचण नाही। मनोभावे करा, पूर्ण श्रद्धेने करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे। हनुमानांना गूळ असेल, हरभरे असतील, चणे असतील, फुटाणे असतील तर हा नैवेद्य अत्यंत प्रिय असतो, तो आपण त्यांच्या चरणी अर्पण करा। त्यानंतर 2 साबूत लवंगा आपण हनुमंतांच्या चरणी अर्पण करायचे आहेत। लक्षात घ्या, 2 साबूत लवंगा हनुमंतांच्या चरणी ठेवायचे आहेत। साबूत याचा अर्थ न तुटलेल्या, फुटलेल्या आणि ज्यांना समोर फूल आहे अशा 2 लवंगा अर्पण करायचे आहेत। त्यानंतर 1 लवंग या 2 लवंगांच्या शेजारी ठेवायची। ही वेगळी लवंग असेल, ही सुद्धा साबूत असेल, तिला सुद्धा फूल असेल आणि मित्रांनो, त्यानंतर आपण मनोभावे एका मंत्राचा जप करायचा आहे। मंत्र अगदी व्यवस्थित ऐका, डिस्क्रिप्शनमध्ये मंत्र दिलेला आहे। ओम नमो हनुमते भयभंजनाय सुखम कुरु कुरु फट स्वाहा। पुन्हा एकदा ऐका, ओम नमो हनुमते भयभंजनाय सुखम कुरु कुरु फट स्वाहा। मित्रांनो, या मंत्राचा 108 वेळा आपण अवश्य जप करा। अनेक जण म्हणतील मंत्र खूप अवघड आहे। मित्रांनो, 4 ते 5 वेळा मंत्र वाचा व्यवस्थित, हा मंत्र अजिबात अवघड नाहीये। 4 ते 5 वेळा एकदा वाचून पहा। तर मित्रांनो, या मंत्राचा ओम नमो हनुमते भयभंजनाय सुखम कुरु कुरु फट स्वाहा 108 वेळा आपण जप करा। माळेवरही करू शकता किंवा अगदी साधे दाणे घेऊन त्यावरती केला तरीही चालेल। मित्रांनो, या मंत्राचा 108 वेळा जप केल्यानंतर ज्यांना 108 वेळा करणं शक्य नाही त्यांनी 108 पेक्षा जास्त वेळा अगदी अंदाजे केलात तरीही चालेल। मित्रांनो, त्यानंतर हनुमान चालीसाचा तुम्हाला जितक्या वेळा पाठ करणं शक्य आहे तितक्या वेळा करा। एकदा केलात तरीही पुरेसा आहे, मात्र अवश्य करा। आणि हा हनुमान चालीसाचा पाठ करून झाल्यानंतर जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम याचा 11 वेळा जप करा। हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे आणि हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी जेव्हा जेव्हा आपण श्रीरामांचं, प्रभू श्रीरामांचं नाव घेऊ, हनुमान नक्की प्रसन्न होतात। हा अनेकांना आलेला अनुभव आहे।
तर 11 वेळा जय श्रीराम किंवा जय सियाराम हा सुद्धा मंत्र आपण म्हणू शकता। मित्रांनो, अशा प्रकारे मंत्र म्हटल्यानंतर आपण हनुमानांची आरती ओवाळा। आरती ओवाळणं शक्य नसेल, फक्त दिवा घेऊन किंवा जो कापूर आहे कापूर जाळून त्याने जरी फक्त आरती ओवाळीत आरती न म्हणता तरीही चालेल। आणि त्यानंतर जी एक लवंग आपण त्या दोन लवंगांच्या शेजारी ठेवली होती ती लवंग आपण आपल्या डाव्या हातात मूठ घट्ट बांधून ठेवायची आहे। आणि मनोभावे आपल्या जीवनात जी काही समस्या आहे, जी काही अडचण आहे, ही अडचण दूर करण्याची प्रार्थना आपण हनुमंतांच्या चरणी करायची आहे। लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी तुमची इच्छा बोलून दाखवायची नाहीये। उदाहरणार्थ जर तुमच्या जीवनात पैसा येत नसेल, खूप गरिबी आहे आणि खूप सारा पैसा यावा, धन दौलत यावी, तुम्ही श्रीमंत व्हावेत अशी जर तुमची इच्छा आहे, मात्र तुमची समस्या काय की तुमच्या जीवनात गरिबी आहे, तर मित्रांनो माझ्या जीवनात प्रचंड गरिबी आहे, केवळ इतकंच आपण बोलायचं आहे। आणि ही गरिबी आपल्या कृपेने, हनुमंतांच्या कृपेने दूर नक्की होईल अशा प्रकारे आपण बोलू शकता, मात्र आपली इच्छा व्यक्त करू नका। तर मित्रांनो, समस्या आपण बोलून दाखवायची आहे। घरात आजारपण आहे, तर घरात मोठ्या प्रमाणात आजारपण आहे, ही समस्या आपण बोलून दाखवायची आणि हे आजारपण दूर व्हावं अशा प्रकारे समस्या बोलून दाखवा। मित्रांनो, समस्या बोलून दाखवल्यानंतर मनोभावे आपला माथा, आपलं कपाळ हनुमंतांच्या चरणी टेकवा आणि त्या ठिकाणाहून बाहेर येऊन कोणत्याही मोकळ्या मैदानात किंवा तुम्ही तुमच्या छतावर सुद्धा जाऊ शकता, तर त्या ठिकाणी जाऊन ही लवंग दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण उभं राहायचं आहे। दक्षिण दिशा लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पूर्वेकडे पाहता तुमचं तोंड जेव्हा पूर्व दिशेला असतं, ज्या दिशेने सूर्य उगवतो, तेव्हा मित्रांनो आपला जो उजवा हात असतो, उजव्या हाताकडे येणारी दिशा म्हणजे दक्षिण दिशा, साऊथ डिरेक्शन। तर त्या दिशेकडे तोंड करून उभे राहा आणि ही लवंग, डाव्या हातातली लवंग जितकी दूर फेकता येईल तितकी दूर फेकून द्या। फेकून दिल्यानंतर मागे वळून न पाहता आपण थेट आपल्या घरात या। घरात आल्यानंतर किंवा तुम्ही जर मंदिरात उपाय केला असेल तर त्या मंदिरात या आणि मंदिरात येऊन पुन्हा एक वेळ हनुमंतांसमोर नतमस्तक व्हा, आपला माथा टेकवा। घरात करत असाल घरात या, ज्या ठिकाणी हनुमंतांची पूजा केली आहे त्या ठिकाणी येऊन आपला माथा टेकवा आणि हनुमंतांचे आशीर्वाद घ्या। मित्रांनो, हा उपाय आपण मंगळवारच्या रात्री केलेला आहे। महत्वाची गोष्ट, हा उपाय करण्यापूर्वी स्वच्छ स्नान केलं अतिउत्तम आहे। स्नान करणं शक्य नसेल तर किमान हातपाय तोंड स्वच्छ धुवावेत आणि त्यानंतर उपाय करावा। वस्त्र स्वच्छ परिधान करावीत, वस्त्र मळलेली घाणेरडी नसावीत। आणि या मंगळवारच्या दिवशी हा उपाय, हा टोटका करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारे आपण ब्रह्मचर्याचं पालन आवश्यक आहे। ब्रह्मचर्याचं पालन करावं, संबंध ठेवू नयेत। आणि मांसाहार असेल तर तो मांसाहार वर्ज्य आहे, मांसाहार करू नका। कोणत्याही प्रकारचं व्यसन न केलं तर अतिउत्तम राहील। तर मित्रांनो, या काही नियमांचं पालन करा आणि सर्वात महत्वाचा नियम, तुम्ही कोणतेही टोटके करा, उपाय करा, त्याबद्दल शक्यतो स्वतःजवळच ती माहिती ठेवा, कुणालाही सांगू नका। अगदी आपल्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा जर आपण बोलून दाखवलं नाहीत तर अतिउत्तम राहील। बाहेरच्यांना तर सांगू नकाच, मात्र शक्य झालं तर घरातल्यांपासून सुद्धा या गोष्टी दूर ठेवा। कधी कधी आपल्या जीवनातील बाधा या आपल्या जवळच्या व्यक्तींमुळेच निर्माण झालेल्या असू शकतात। तर मित्रांनो, करून पहा। धन्यवाद। ओम नमो नारायणा।